असा खणखणीत प्रश्न रामला पडलेला आहे. मी राम भरत राजाला सांगत आहे, हे राजा या गादीचा वारसा तुला घ्यावा लागेल. परंतु भरत राजाने रामला नकार दिलेला आहे आणि तो काय म्हणत आहे, एक वेळ माझ्या पादुका म्हणजे जपला तुझ्या पूजेसाठी देवेन, परंतु या गादीचा वारसा होऊ शकणार नाही. तेवढ्यात लक्ष्मण आणि सीता हे रथामध्ये बसून पंचवटीला गेलेले आहेत आणि हे दुःख साऱ्या नगराला प्रस्थापित झालेलं आहे. या कथेतून तुम्हाला ऐकता येईल, बोला शिवावर रामचंद्र की सुत हनुमान की. कर संग कर